जगप्रसिद्ध असं हे कडेगावचा मोहरम जो सण आहे तो प्रत्येक वर्षी पार पडतो. या ठिकाणी गगनचुंबी ताबूतांच्या भेटी होतात, त्यासोबतच कलात्मक सोंगे देखील होतात. परंतु ही जी ऐतिहासिक परंपरा सुरू झाली, साधारणतः 1888 दरम्यान ही परंपरा सुरू झाली असं म्हणण्यात येतं. आत्ताच नुकतंच आपल्याला त्यांचे जे पंत आहेत, म्हणजे ह्या ज्या मोहरमचे जे जनक आहेत भाऊसाहेब देशपांडे, एक जो सर्वांना ऐकिवात आहे या ठिकाणच्या लोकांना की कराडमध्ये एक प्रसंग घडला होता, त्या ठिकाणी ते मोहरमच्या कार्यक्रमासाठी गेले असताना त्यांचा यथोचित सन्मान त्या ठिकाणी झाला नाही, आणि त्याचीच एक फलश्रुती म्हणून त्यांनी या ठिकाणी येऊन कडेगावमध्ये येऊन इथल्या सर्व घटकातल्या लोकांना, सर्व जातीधर्माच्या लोकांना एकत्र करून कडेगावमध्ये ही ऐतिहासिक परंपरा सुरू केली. हे भाऊसाहेब देशपांडे ह्या मोहरमचे, कडेगावच्या मोहरमचे जनक म्हणून मानलं जातं त्यांना. तर आज त्यांचे पंतू आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी आले आहेत या ठिकाणी, किंवा आपण त्यांच्याच घरात या ठिकाणी आहोत. काका, मला सांगा की ही नेमकं सुरू कसं झालं? 1888 साली माझे पणजोबा औंध संस्थानचे जावळी परशुराम भाऊ देशपांडे हे कराडला ताबूत पाहण्यासाठी गेले असता, त्यावेळीचे ते कडेगाव भागातले संस्थानिक आणि शिवाय औंध संस्थानचे जावळी, त्यामुळे त्यांना तिथं यथोचित सन्मानाची अपेक्षा होती. पण तो यथोचित सन्मान त्यांना तिथं दिला गेला नाही. तेव्हा त्यावेळी त्यांनी तिथं प्रतिज्ञा केली की मी कडेगावात असे ताबूत करीन, कराडातलेच लोक काय साऱ्या महाराष्ट्रातले लोक हा ताबूत पाहायला इकडे येतील. आणि त्याप्रमाणे ते कडेगावमध्ये आले. त्यावेळी कडेगावमधले प्रतिष्ठित लोकांना त्यांनी बोलवून घेतलं. त्यात पाटील, सातबाई, वाळिंबे, कुलकर्णी, देशमुख, असे शेटे अशा अनेक लोकांना बोलवून घेतलं आणि कडेगावमध्ये ताबूत करण्याबद्दल त्यांना प्रोत्साहन दिलं. तसेच काही लोकांना त्यांनी सुतार, शेटे वगैरे लोकांना जमिनी दिल्या आणि सांगितलं की आपण कडेगावमध्ये ताबूत करायचे. त्याप्रमाणे कडेगावमध्ये मानाचे 14 ताबूत त्या 1888 सालापासून सुरू झाले. तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे त्यांचा तिथे यथोचित सन्मान झाला नाही, त्यांनी या ठिकाणी येऊन मग त्यानंतर सुरू केलं. हां, परंतु ते नुसते महाराष्ट्रातच गेले नाही तर देशात गेलेच गेले, किंबहुना सातासमुद्रापलीकडे ह्या मोहरम जो आहे कडेगावचा तो गेला. तर तुम्हाला कसं वाटतं त्यांचं एक वारसदार म्हणा किंवा वंशज म्हणून कसं वाटतं? त्यांचा मला अभिमान वाटतो, कारण की ह्या माणसाने एवढं समाजाच्या ऐक्य घडवून आणले ह्या मोहरमच्या निमित्तानं. सर्व जाती धर्माच्या भिंती त्याने पाडून टाकल्या आणि सर्व समाज हा एक आहे, माणूस ही जात आहे, मानवता हा धर्म आहे, हे त्यावेळी त्याने आमच्या गावाला शिकवण दिली असं मला वाटतं. तुम्ही आता ऐक्याबद्दल बोलला. आता आपण पाहतोच 21व्या शतकातल्या या दुसऱ्या दशकात 2019 सुरू आहे, समाजात दुहीची बीजं पेरली जातात आणि कडेगावचं जे मोहरम आहे ते हे धार्मिक ऐक्याचंच अधिष्ठान आहे. तर तुम्ही लोकांना काय सांगाल? ही जी परंपरा आहे, सर्वांनी एकत्रित राहणं आणि एकत्रितपणे पुढं पाऊल वाटचाल करणं हे समाजाच्या हिताचं आहे. कुणी जरी दुहीची बीजं पेरत असतील तर त्यांच्यापासून समाजानं अलिप्त राहणं, त्यांना ओळखून राहणं आणि आपण कसं वागायचं हे प्रत्येकानं ठरवणं हेच यातनं शिकलं पाहिजे. बरं, मला अजून एक महत्त्वाचा असा प्रश्न विचारायचा आहे की कडेगाव मोहरम हे एवढं अभूतपूर्व आणि एवढं अतुलनीय आहे, परंतु ह्याचा म्हणावा असा प्रचार आणि प्रसार इतर ठिकाणी झाला नाही किंवा ह्याबद्दल शासन तेवढं सकारात्मक वाटत नाही, तर ह्याबद्दल तुम्ही शासन दरबारी किंवा शासनाच्या लोकांना काय सांगू इच्छित आहे? आम्ही आमदार माननीय विश्वजित कदम तसेच आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्याकडे आम्ही मागणी केली आहे की कडेगावच्या मोहरमचा सांस्कृतिक वारसा म्हणून हे विचार व्हावा आणि कडेगावच्या मोहरमसाठी जास्तीत जास्त काय तुम्हाला करता येईल शासनातर्फे ते तुम्ही करावं. आणि त्याचप्रमाणे त्याने आम्हाला शब्दही दिला आहे की कडेगावच्या मोहरमसाठी शक्य तेवढे आम्ही प्रयत्न चांगले करू, असे त्यांनी शब्द दिलेला आहे. धन्यवाद.